कोणी करतायत त्यांना काही करू दे, आपल्याला राहुलजीच्या निमित्ताने भारत जोडो मध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि हा आणि अजून स्लोगन टाकले बघा, राहुल गांधी के समर्थन में भीम शक्ति मैदान में. तर अशा पद्धतीने आम्ही या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत. मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, अजून कमीत कमी 1.5-2 महिन्याचा वेळ आहे, यामध्ये आपल्याला गावागावामध्ये जाऊन तयारी करायची आहे. 5-6 जिल्ह्यातून ही पदयात्रा जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, ज्या ज्या गावामध्ये भीमशक्तीचे कार्यकर्ते आहेत, ताकदीनं राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आमचे श्रीकृष्ण मोरे साहेब घाटाखालचे भीमशक्तीचे अध्यक्ष आणि प्रतीक जाधव ते म्हणाले की पटोले साहेब आल्यानंतर मी त्यांच्या समोर भाषण करणार आहे. तर त्यांचा पत्ता नाही, कुठे गेले ते आता उशीर झाला आहे. नंतर आता मी पण येणारच आहे ना, आपण पण येणारच आहे. आणि मी माननीय पटोले साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा. परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, आपण ज्या संतांच्या या आशीर्वादाखाली बसलेलो आहोत त्यांचाही जयघोष आपण केला पाहिजे. संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले, कारण की आपला भीमशक्ती मेळावा आहे आणि आपल्या भीमशक्तीचे सर्वे सर्व आमचे स्नेही आणि आमचे मोठे बंधू काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आणि भीमशक्तीचे सर्वे सर्व माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय चंद्रकांत धांडोरेजी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले, या जिल्ह्याचे माजी आमदार आणि काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राहुल भोंद्रेजी, या भागाचे माजी लोकप्रिय आमदार राणा सानंदाचे, या कार्यक्रमाला भीमशक्तीचे कार्याध्यक्ष आणि आमचे स्नेही आदरणीय दिवेसाहेब बोलण्याच्या ओघामध्ये राहून, आदरणीय विजय शामभाऊ उमाळकर, आदरणीय ऍडव्होकेट शुभांगीताई सेनेकर, प्रज्ञताई वाघमारे, स्वाधीताई वाकेकर, हेमंत सोनारे घुंगले, लक्ष्मण घुमरे, गणेश देशमुख, दिलीपराव जाधव, प्रमोद अवासमूळ, तेजेंद्र सिंग चव्हाण, प्रदीप पंभोरे, या कार्यक्रमाला आमचे भीमशक्तीचे सगळे जे विदर्भ आणि मराठवाड्यातून आलेली सगळी आमची नेते मंडळी, सन्माननीय दिलीप राजभोज, भाई कैलाश सुद्धाने, भुवनराव माने, एन के कांबळे, दिलीप भाऊ जाधव, मधुसूदन भटकर, आदरणीय आमच्या तरुण मित्राचं भाषण जे माझ्यासमोर करणार होते ते प्रतीक जाधव, आदरणीय पंडित भाई नवगिरे, सुरेश शेटकर, संजय कवठेकर, शांतिलाल गायकवाड, मिलिंद मोरे, गौतम गवई, रवी पाटील, आदरणीय मंचावर बसलेली सगळी नेते मंडळी आणि भीमशक्तीच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले भीमशक्तीचे सगळे बहादूर कार्यकर्ते आणि नेते, आणि त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे आमच्या एक माजी आमदार बंटी सपकाळ, संजय राठोड, सगळे आदरणीय नेते मंडळाचं नाव सुटतंय, आमचे असंघटित कामगारचे, असंघटित कामगारांचे आमचे
राज्याचे अध्यक्ष बद्रू जमाजी, सगळे आदरणीय मंचावर बसलेले सन्माननीय नेते आणि उपस्थित असलेले सगळे काँग्रेसचे ही नेते मंडळी आणि सगळे कार्यकर्ते, खरं तर स्वातंत्र्याची लढाई तुम्ही आम्ही कोणीच बघितलेली नाही. आमचे काही ज्येष्ठ लोक आहेत, त्यांच्याजवळ जेव्हा स्वातंत्र्याच्या लढाईच्या बद्दल आपण ऐकतो तर अंगावर काटे उभे होतात. स्वातंत्र्यानंतर हा देश उभा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याचा अधिकार मिळाला. संविधान लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या शोषित पीडित समाजाला, या देशाला पुढे नेण्यासाठी, फक्त शोषित पीडित समाजालाच नाही तर देशालाही पुढे नेण्यासाठी जे काही मार्गदर्शक तत्व संविधानामध्ये आणले आणि त्याच्या आधारावर हा देश 60 वर्षामध्ये जागतिक पातळीवर महासत्ताक व्हायला सुरुवात झाली. ज्या देशाला स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर साधे फक्त 4 रणगाडे होते, एका विमान होता, सैन्य नव्हते, पैसा नव्हता, आणि हा बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि काँग्रेसच्या विचारानं हा देश हळूवार पुढे जात गेला. आणि मग त्याच काळामध्ये काही जातीवादी व्यवस्थेने, मनुवादी व्यवस्थेने मागासवर्गीय आणि या सगळ्या याच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काम सुरू केलं. आणि ज्या पद्धतीनं त्रास होत होता, अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा घ्यावा लागली आणि ती दीक्षा आता 14 ऑक्टोबर हा दिवस नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी लाखो करोडो लोकांच्या साक्षीनं धम्म परिवर्तन केलं. हा इतिहास तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या झेंड्याचा रंग निळं का केला? मी आज सकाळी हिरव्या रंगावर बोललो, आता निळ्या रंगावर बोलू आपण. जसं आमचे स्नेही आणि माझे मोठे बंधू चंद्रकांत हांडोरे साहेब यांचं हृदय विशाल, ते अनेक कष्टात दुःखात त्यांच्या अनेक वेदना असतात. मी त्यांना जवळून अनेकदा पाहिलं. परवाच्या विधान परिषदेचाही उल्लेख आपण मी नसताना अनेक लोकांनी केलं असेल, कारण की ते तुमच्याही भावना त्याच. ज्यावेळेस निकाल आला आणि त्याच्यानंतर आपण सगळेजण बसलो आणि आपल्या सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या, पण या हृदय विशाल हृदयाच्या माणसांनी ज्या पद्धतीनं तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळलं, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही हृदय विशाल होत. देशाच्या तिरंग्याबद्दल, देशाच्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांबद्दल जी आस्था विशाल होती. आणि म्हणत जसं खाली हे मनुवादी व्यवस्था त्रास द्यायची, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की वरतं दिसलेलं जे छत आहे, आभाळ आहे, त्याचा रंग निळा आहे, आणि मग माझ्याही झेंड्याचा रंग हा निळा असावा. साहेब आंबेडकरांनी हा निळा रंग शोधलेला आणि म्हणून अशा विशाल व्यवस्थेत हे दर्शन या देशाला पुढे नेण्याचं काम केलं. तिथंच बाबासाहेब अडले नाही, त्या मनुवाद्यांच्या चक्करमध्ये अडले नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यातून मार्ग काढला आणि तिथून माझा शोषित पीडित समाज, माझा शेतकरी, माझा बहुजन, माझा देश कसा पुढे जाईल याच्यावरच बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेऊन त्या पद्धतीची संविधानिक व्यवस्था केली. ज्यांना गुरु मानत होते बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा विचार या संविधानामध्ये आणला. शेतीबद्दलचा विषय त्याच्यामध्ये आणला. महात्मा ज्योतिबा फुले सांगायचे की हा शेतकरी कर्जात जन्माला येतो आणि कर्जात मरतो, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ती व्यवस्था आली की माझ्या गुरुचं मध्य होतं, शेतकऱ्यांबद्दल होतं, आणि म्हणून हा शेतकरी सुद्धा मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि त्या पद्धतीची संविधानिक व्यवस्था निर्माण. आणि म्हणून अशा प्रत्येक गोष्टीचं या संविधानामध्ये व्यवस्था करून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पद्धतीचं संविधान दिलं आणि काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पुढे नेऊन या देशाला पुढे नेलं असं मी पहिलेच सांगितलं. पण घरातला एखादा खोडकर असतो आणि पूर्वजांनी कमवलं असेल, बापानी कमवलं असेल, त्याच्यापेक्षा मी चांगलं करतो असं स्वप्न घरातल्या दुसऱ्या लोकांना दाखवायचं
यांनी तर तुम्हाला सायकल घेऊन दिली नाही, मी तर तुम्हाला सुद्धा विमान घेऊन देतो. तर लोकांना हे वाटते की बरं झालं आता याच्यापेक्षा सांगतो, याने मला फसवलं, मला सायकलही घेऊन दिली नाही, हा विमान घेऊन देणार. आणि त्या ज्याच्यामध्ये त्याला घरातला पुढारी आपण केला, आमच्या मताचं विभाजन करणारी काही व्यवस्था निर्माण केली, एक हैदराबादमध्ये केली, एक अकोल्यामध्ये केली. मी काहीच नाही बोललो. आणि आमच्या मताचं विभाजन झालं, आणि मताचं विभाजन झाल्यानंतर मनुवादी व्यवस्था सत्तेमध्ये आली. मग ज्या सत्तेमध्ये आल्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राज्यपालांनी काय केलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं, त्या गुरुला काय म्हटलं, सावित्रीबाई फुलेंना काय म्हटलं माहित आहे का आपल्याला? आपला समाज जागरूक असतो, भीमशक्ती आपली. तुम्ही राहुलजींच्या यात्रेमध्ये काय म्हणला, तुम्ही राहुल गांधी के समर्थ में भीम शक्ती मैदान में. भीमशक्तीचा अर्थ ते सांगू का? माहित असेल ना काय म्हटलं राज्यपालांनी सावित्रीबाई फुल्यांना आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना, कितल्या किती खाली लेवलवर. मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, कारण की माझी जीभ पण तशी पलटणार नाही. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले आमच्या बहुजनांचा आदर्श आहे, महिलांचा आदर्श आहे. आणि त्यांच्याबद्दलचं घरच्या पातळीवर जाऊन बोलून त्यांनी एक प्रकारे या बहुजनांचा अपमान करण्याचं, स्त्री शक्तीचा अपमान करण्याचं काम राज्यातले राज्यपाल करत असतील, त्याच्याही पलीकडे थांबले नाही. या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही कमकुवत दर्जा देण्याचं काम ते करायलाही मागं पुढं पाहिले. मी तुम्हाला फक्त इथपर्यंत सांगतो, आता मोठं आर्थिक धोरण वगैरे सांगितलं खूप वेळ लागेल, पण तुम्हाला एक सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण जे होतं की मोठ्यांकडून पैसे घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं, असं आर्थिक धोरण होतं. आपल्या मतविभाजनाने काय झालं, मनुवादी व्यवस्था बसली, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून आपल्याकडून जीएसटीकडून जीएसटीच्या नावाने पैसे घेतले, बँकेमध्ये पैसे टाकायला आणि बँकेतून पैसे काढायलाही पैसे घेतले, आणि हे सगळेच्या सगळे पैसे मुढभर लोकांच्या हातात देऊन राहिले. हे चित्र त्या ठिकाणी जा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आज ते वाघिणीचं दूधही तुमच्याकडून हिरवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि म्हणून ही सगळी व्यथा, संविधानिक व्यवस्था संपवण्याचं काम. एकीकडे आपण न्यायव्यवस्थेकडे पाहिलं, जे काही चार स्तंभ या आमच्या लोकशाहीचे आहेत, त्या लोकशाहीच्या चार स्तंभामध्ये गोदी मीडिया एक आला, म्हणजे एक माध्यमाचं व्यवस्था त्यांनी संपवली. सुप्रीम कोर्टाचे जजेस माध्यमाच्या समोर येतात की मला आम्हाला वाचवा, म्हणजे आम्हाला वाचवा असं सुप्रीम कोर्टाचा जजेस म्हणतात, तर न्यायव्यवस्थाही धोक्यात आली. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं या कलेक्टर व्हायचं असेल, एस पी व्हायचं असेल, डीएफओ व्हायचं असेल, फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला यूपीएससीच्या परीक्षा पास करायच्या. आता तर यूपीएससीच्या परीक्षा नाही, नागपूरची चट्टी ज्याने घातली तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरीच्या लेवलवर जातो, अशा पद्धतीचं चित्र आपण. अशा पद्धतीनं या शासकीय व्यवस्थेचे तीन तीन वाजवले. आणि एकीकडे काही लोक दिल्लीमध्ये बसलेले बाबासाहेबांच्या नोय म्हणणारे, ते काय म्हणतात, आम्ही संविधानाला हात लावू देणार नाही. आता कुठलं संविधान बाकी राहिलेलं आहे आता त्याचा अंदाज आपल्याला बांधावा लागेल. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की राहुल गांधीजींनी, राहुल गांधींच्या यात्रेमध्ये आपल्याला का सहभागी व्हायचं आहे, आपले लोक हे प्रश्न विचारणारच. हा काँग्रेसचा प्रचार आहे. मला आत्ताच माध्यमवाले विचारत होते, टीव्हीवाले विचारत होते की राजकीय काय फायदा होणार. मी टीव्हीवाल्यांना सांगितलं ही यात्रा ही राजकीय उद्देशासाठी नाही आहे, ही यात्रा जी आहे या देशाचा तिरंगा, या देशाचं संविधान वाचवण्याची यात्रा आहे, हा देश वाचवण्याची यात्रा आहे. ज्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या काँग्रेसने आपलं बलिदान दिलं आणि कष्टाने मेहनतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं हा देश उभा केला, त्या काँग्रेसचीच जबाबदारी आहे की हा देश वाचवला पाहिजे. म्हणून जसं मला श्री हंडोरे साहेबांनी सांगितलं की राजीव गांधीची हत्या करण्यात आली, राजीव गांधीची हत्या तामिळनाडूच्या भूमीमध्ये झाली,
राहुल गांधींनी आपली यात्रा सुद्धा तामिळनाडूच्या भूमीतून सुरू केली. मी स्वतः कन्याकुमारीला गेलो होतो. राहुल गांधींनी सांगितलं की या भूमीमध्ये मी माझ्या वडिलाला गमवलं, पण हा जो तिरंगा आहे हा तिरंगा गमवू देणार नाही आणि म्हणून माझी ही पदयात्रा आहे. देशासाठी राहुल गांधींनी, देश वाचेल तर संविधान वाचेल, देश वाचेल तर तुम्ही आम्ही माणसासारखं जगू, नाही तर पुन्हा गुलामीकडे जावं लागेल. आणि मग 150 वर्ष नाही, 1000 वर्ष आम्हाला पुन्हा गुलामीत जावं लागेल. आणि म्हणून राहुल गांधींनी आपल्या हितासाठी, तुमच्या आमच्या हितासाठी राहुल गांधींनी ही पदयात्रा सुरू केली. त्यांना काही गरज नव्हती, काही पैसे बँकेत तुमचे जे घामाचे पैसे केंद्राच्या तिजोरीने बँकेत नेऊन भरले आणि त्याचं कर्ज माफ करून टाकले. 57 लोकांचं, 4 लोक विदेशातच बसलेले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, यांनी आरोप लावला. मोदी मीडियामध्ये दाखवण्यात आलं की राहुल गांधी सांगतो की मी पाकिस्तानला 500 कोटीचं काय 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 किती 5000 की काय असा आकडा मी पाहिला नाही, पण ते सांगतात की पाकिस्तानला देणार. अरे ज्या इंदिरा गांधींनी स्वतःचं बलिदान या देशासाठी केलं, इंदिरा गांधींनी काय म्हटलं होतं शेवटचं भाषण, त्यांनी सांगितलं की मेरे खून का एक एक कतरा इस देश के काम में आहे. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या नेत्या आणि देशाच्या जनतेच्या नेत्या, आज मी जळगाव दामतकडे गेलो, हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये सगळे आदिवासी लोक राहतात, दुर्मिळ आदिवासी राहतात, त्यांना आजही इंदिरा गांधी जिवंत आहे असंच वाटतं. आजही इंदिरा गांधी, हम इंदिरा गांधीवाले, असं सगळ्यांच्या मनामनात रुजणाऱ्या इंदिरा गांधी, त्यांची हत्या, त्यांची शहादत या देशामध्ये झाली. त्याचप्रमाणे राजीव गांधी, ज्यांनी सांगितलं की मला 21 शताब्दीकडे हा देश न्यायचा, हेच लोक त्यांचा विरोध करायचे. ते म्हणाले की मी मोबाईल आणणार, मी ते म्हणाले मी कॉम्प्युटर आणणार, जग तुमच्या मुठ्ठीमध्ये देणार, हेच लोक विरोध करते. आता त्याच कॉम्प्युटर, त्याच मोबाईलमध्ये सोशल मीडियावर राहुल गांधीच्या बद्दलच्या सोशल मीडियावर घाणघाण गोष्टी टाकतात. भाचीबरोबर बसलेले होते राहुल गांधी, आणि त्या भाचीचा आणि त्यांचा फोटो टाकून ते राहुल गांधीची बदनामी करायला निघाले. त्यांच्या पायाखाची किती वाळू सरकली हे आपल्या लक्षात येतं. आणि त्याबद्दलच्या घाण व्यवस्था निर्माण करून, बदनाम करून गांधी परिवाराला, जो आमच्या देशाची आत्मा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं संविधानात आम्हाला न्याय देऊन आमच्या आत्मेत बसले, आमच्या हृदयात बसले, तसं गांधी परिवार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पुढे नेऊन या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा संकल्प केला, त्याही हृदयात आहे. त्या परिवाराला खालच्या लेवलवर जाऊन बदनामी करायचं. आता भीमशक्ती म्हणलं की आडवं तिडवं काम असते, लागतं काय काम करायला, काय म्हणतो सर. पण आम्हाला जे संस्कार दिले, मोठं हृदय दिलं, मी मगाच सांगितलं निळ्या रंगाचा अर्थ, आम्हाला याच्यात नाही पडायचं, आम्हाला देश शिकवायचा, सगळ्यांना जोडायचं, हेच आता अंडोरे साहेबांनी सांगितले. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की हे कोणी किती उचकव काही करो, आपल्याला संयम तोडायचा नाही. यांचं पायाखाची वाळू सरकली, हे सत्तेसाठी काही पण करणार, झोळी लेके आएंगे झोळी लेके जाएंगे नाही, हे तुम्हाला बर्बाद करून जाण्याचं यांनी संकल्प केलेला आहे. आज देशातले लोक जागे, त्याच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे की पूर्ण गावाच्या गाव राहुल गांधींच्या बरोबर एक नवीन इतिहास, एक क्रांतीचा नवीन इतिहास. मग अशी म्हणालेत की या पद्धतीनं, म्हणजे स्वतंत्र भारतात नाही पण आता अलीकडच्या युगामध्ये जागतिक पातळीवर अगर आपण पाहिलं तर ही जागतिक पातळीवरची नवीन युगातली ही एवढी मोठी पदयात्रा, हे जागतिक पातळीवर एक गिनीज बुक मध्ये नोंद करण्याला ती यात्रा ही राहणार आहे. आणि ते राहुल गांधी करतात आहेत. माझ्याकडे मागच्या 15 वाड्यात मी मुंबईत होतो, तर मुंबईमध्ये माझ्याकडे सोशल आपले हे जे एनजीओ वगैरे वाले राहतात, हे सगळे लोक माझ्याकडे आले, बुद्धिजीवी लोक आले. हे याची पहिले मीटिंग दिल्लीमध्ये राहुलजीकडे झाली, तर यांनी राहुलजींना प्रश्न विचारला की क्या आप सही में चलोगे, कारण की कन्याकुमारी ते काश्मीर चालायचं
काही काही शेगाव पासून तर खामगाव पर्यंत याचं काही कारण नाही ना. शेगाव पासून तर पण आपल्या औरंगाबाद. लेकिन मैंने सोचा है कि इस देश के हित के लिए, इस देश के तिरंगे के लिए, इस देश के संविधान के लिए मैं चलूंगा, अकेले चलूंगा. असं त्यांना सांगितल्यानंतर आपण पाहिलं असेल कन्याकुमारीमध्ये की हे सगळेच्या सगळे लोक कन्याकुमारीमध्ये राहुलजींना तिरंगा देण्यासाठी तिथं उपस्थित होते. आपल्याही राज्यातले म्हणजे आपले कोळसे पाटील वगैरे, जे जस्टिस कोळसे पाटील वगैरे आपण पाहिलं असेल त्यावेळेस. देशभरातले लोक आले, देशभरातली लोक आले ज्यांना देश वाचवायचा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे स्वतः स्वतः आले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, आज अनेक पक्ष स्वतःहून, आता माझ्याकडे अनेक लोकांचे अर्ज आले असतील, खूप सारे लोक आहेत, छोटे छोटे जे पक्ष आहेत ते आहेत, काही लोक अजूनही उभे आहेत. आता मी थोडंसं मुंबईला गेल्यानंतर थोडं पाहतो, पण मी तुम्हाला सांगतो की आज असंख्य लोकांना वाटतं की आपण या यात्रेमध्ये सहभागी व्हावं. आणि म्हणून आपलं सगळ्यांचं दायित्व जातं की राहुल गांधींच्या यात्रेमध्ये महाराष्ट्रात जेव्हा यात्रा येईल, आणि मी बुलढाण्यामध्ये आम्ही हांडोरे साहेबांना जबाबदारी फक्त बुलढाण्याचीच नाही दिलेली, आम्ही यात्रेचं नांदेडपासून तर जळगाव जामोदपर्यंत भीमशक्तीच्या माध्यमातून त्याच्यावर एकदा लटकलं ते सुई कथेवरच आवाज यायचा. आता ते बंद झालं, आता दुसरं झालं, आता बर्फी गिरफी गेली, आता आता बर्फी आली. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तिथं लटकून नको राहा, ते जे काय होणार ते बरोबर होणार, पण जे गोष्ट आपल्या आता आता आहे, जे आपल्याला पुढं करायचं आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. मी आणि हांडोरे साहेब वेगळे नाही, आम्ही दोघंही एक आहोत आणि आम्हाला दोघांना कोणी अलग करू शकत नाही, एवढं डोक्यात ठेवा. आणि राहिलं मगाशी हांडोरे साहेबांनी तुम्ही विषय काढला म्हणून मी काढणार नव्हतो, पण आता तुम्ही काढला म्हणून सांगतो की हांडोरे साहेबांनी सांगितलं की मी समाज कल्याण मंत्री होतो, त्यावेळी जे काही कामं मी महाराष्ट्रामध्ये उभी केली, दीक्षाभूमीसारखे जे समाज कल्याणच्या ऑफिसेस पूर्ण राज्यामध्ये उघडले, जिल्ह्यात उघडले, मुलींच्या मुलांसाठी वसतिगृह उभे केले, ते पुढच्या 50 वर्ष कोणीच करू शकत नाही असं ते म्हणाले. हांडोरे साहेब हे पूर्ण काम झालं नाही, अजून हे काम पूर्ण करायची जबाबदारी तुमची आहे आणि ती संधी पुन्हा तुम्हाला येणार आहे. आणि या भीमयावर आणि तुकाराम महाराजांच्या समोर मी सांगतो, त्यामुळे तुम्ही आता पुढचा काळ जो आहे तो पुढचा काळ तुम्हाला आता त्याच पद्धतीने पुढे जायचा आहे. आणि म्हणून तुम्ही तिथं मर्फी सारखं लटकू नका, समजलं का नाही? मर्फी तो कंपनीचं नाव होतं, अरे रेकॉर्ड प्लेअर. म्हणून तिथं अटकू नका, मी तुम्हाला सांगतो तिकडे जा. पण मी तुम्हाला पुन्हा तुमचं लक्ष वेगळीकडे होतं म्हणून सांगतो पुन्हा, रावण माहित आहे ना, आता एकीकडे आपण दीक्षाभूमीवर जातो पासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो, जय भीम. अध्यक्ष प्रतीक भाऊ जाधव आभार प्रदर्शन करतील. पाहुण्यांचा सत्कार राहून गेलेला आहे, 1-5 मिनिटं आपण बसावं. धन्यवाद.